नमस्कार मी श्यामराव मोकाशी आणि आत्ता मी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून एक विषय मानणार आहे तो म्हणजे महाराष्ट्रात वाहन स्थलांतरित होत असतं आता ते स्थलांतरित म्हणजे तुम्हाला जर समजा मुंबईत तुमचं वाहन आहे आणि तुम्ही आता गावी राहण्यासाठी गेलेला आहेसा तर तुमच्या त्या वाहनाची सी काढता येते समजा सांगली जिल्ह्यात असेल तर तुम्ही सांगली आर टी ओला ते वाहन रजिस्ट्रेशन करायचं असतं किंवा कोल्हापूरला महाराष्ट्रात कुठंही नवे खाजगी वाहनं देशात कुठंही आणि ती आर टी ओवरून एन ओ सी मिळते आणि ती एन ओ सी घेताना तुम्हाला कुठलीही फी चार्ज वगैरे हा आर टी ओला भरावा लागत नाही पण तुमच्या त्या दुसऱ्या आर टी ओमध्ये नोंद करणार तिथं तुम्हाला स्मार्ट कार्ड फी लायसन्सची फी नोंदणी फी अशा ह्या तुम्हाला फी भराव्या लागतात ज्या कायदेशीर ज्या फी आहेत त्या तर ही सहज साधी सोपी प्रक्रिया आहे आणि ज्यांची वाहनं अशी एन ओ सी काढून ट्रान्स्फर करायची आहेत ती तुम्हाला करून घेऊ शकता आता त्याच्यासाठी तुम्हाला कुठल्या पत्त्यावरती नोंद करायचं आहे तिथलं आधार ओ टी पीद्वारे हे काम होतं म्हणजे आधार कार्डाचा पत्ता तिथला पाहिजेल तुमचा आणि मग तिथलं तुमचा प्रूफ समजा काय लाईट बिल वगैरे हो जे काय ठोस पुरावा तिथला वास्तव्याचा हा लागेल तिथं ते वाहन नोंदणी होते शिवाय आता रिक्षा टॅक्सीचे परवाने हे नगरपालिका महानगरपालिका स्टँड पद्धतीनंच हे दिले जातात म्हणजे आता समजा मुंबईची रिक्षा आहे तर ती मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीतच ती व्यवसाय करू शकते ती दुसरीकडे कुठं जात नाही पण आता मुंबईत एक कायदा झाल्यामुळं एम एम आर टी क्षेत्राच्यामुळं त्या आर टी ओचं परवानगीपत्र जर असेल तर त्या वसई विरार कल्याण कर्जत कोपली इकडे जाऊ शकतात पण आता मुंबईतली परिस्थिती जागे अभावी अशी बदललेली आहे की मुंबईतील रिक्षावाला सुमारे पन्नास हजार रिक्षावाला आणि एक तीस एक हजार रिक्षा ह्या मुंबईच्या बाहेर वास्तव्यासाठी गेलेल्या आहेत म्हणजे इकडं पालघर जिल्ह्यात गेलेले आहेत तिथं वसई आर टी ओ येतं इकडं डोंबोली कल्याण ह्या साईडला बदलापूर अंबरनाथ टिटवाळ्यापर्यंत मुंबईचा रिक्षावाला गेलेला आहे तिकडं कल्याण आर टी ओ येतं इकडं पेन पनवेलपर्यंतसुद्धा मुंबईचा रिक्षावाला तिकडे गेलेला आहे तर त्या रिक्षाची एन ओ सी मिळते का तर ती एन ओ सी तुम्हाला सहज साध्या सोप्या पद्धतीनं मिळते एन ओ सी काढताना कुठलाही एक पैसा लागत नाही तुम्हाला अठ्ठावीस चे तीन फॉर्म लागतात त्याच्यावरती चेसी नंबर लागते तुमचं आर सी बुक तुमच्या वाहनाचे सर्व पेपर परंतु तुम्ही जिथल्या आर टी ओची एन ओ सी काढणार आहात तिथलं तुम्हाला आधार कार्ड हे लागेल आणि प्रथम तुम्ही तिथलं लायसन ट्रान्स्फर करायचं त्या पत्त्यावरती आणि बाकीचे तुम्ही पेपर आपले व्हॅडिपा व्हॅलीड पाहिजेत आणि मग तुम्ही त्या आर टी ओमध्ये ती एन ओ सी जमा करू शकता रजिस्ट्रेशन करू शकता आणि मग तुम्हाला तिथले आर टी ओ तिथून आर सी बुक तुम्हाला बनवून देतात परमिट तिथलं बनवून देतात आणि तुम्ही त्या एरियेत धंदा करायचा आहे व्यवसाय करायचा आहे तुमचा शासनानं ठरवून दिलेल्या दरपत्रकात मग समजा आता मुंबईतले रिक्षावाले वसई विरार नाला राहायला राहिला आहेत तर ते बोरोली आर टी ओ वडाळ आर टी ओ अंधेरी आर टी आपल्या रिक्षाची एन ओ सी सहज काढू शकतात त्यालाही अठ्ठावीस नंबरचे तीन फॉर्म वाहनाचे पेपर चेशी नंबर इंजिन नंबर हां आणि ज्यांच्या गाडीवरती लोन आहे कर्ज आहे कोणीही वाहन घेताना त्याच्यावरती लोन हे कर्ज असतंच मग हे कर्ज त्या बँकेचं एक तुम्हाला साधं पत्र लागल दोन लाईनचं की आ, आमचे ह्या वाहनावरती नोंद आहे आमच्या कर्जाचा बोजा आहे परंतु आमचा सभासद हा वसाईविराला राहत असल्यामुळं तुम्ही त्याचा पत्ता बदली करावा त्यासाठी आमची काय हरकत नाही तशी त्यानं आम्हाला विनंती केलेली आहे त्यानुसार आम्ही हे तुम्हाला पत्र देतो आहे तरी ती वाहन तिकडे ट्रान्स्फर करा म्हणजे कर्ज असला तो, तो तिकडून हप्ता भरू शकतो कारण बँकेलाही त्याचा स्थिर पत्ता समजा वसाई विरारचा कुठं राहतो त्याचं घर कुठं आहे हाही पत्ता बँकेच्या दफ्तरात त्यांनी नोंद करून ठेवायचा था असतो म्हणजे तुम्हाला रिक्षाचं ते कर्ज फिटलेलंच पाहिजे असं काही नाही पण बँकेचं पत्र लागतं हे मात्र प्रत्येक रिक्षावाल्यांनीसुद्धा लक्षात ठेवलं पाहिजे म्हणजे मुंबईची रिक्षावाल्यांच्यात आता ही मोठी समस्या झालेली आहे की वसाई विरारला ते गेलेले आहेत वास्तव्यासाठी त्यांनी तिकडे घरं घेतलेली आहेत आणि त्यांना तिकडून यायला लांब होतं आणि ते वसाई विरारमध्ये सुद्धा व्यवसाय करू शकणार पुन्हा त्यासाठी त्यांनी ज्यांच्या ज्यांना अशा एन काढायच्या आहेत त्यांनी तत्काळ ह्या एन काढून घ्या अगदी साधी सोपी प्रक्रिया आहे आणि तुम्हाला मग विरार आर टी ओ कल्याण आर टी ओमध्ये नोंद करताना जी तिथली फी असते ती ति तुम्हाला तिथली भरावी लागेल मग तुम्हाला तिथून परमिट दिल दिलं जाईल तुम्हाला आरशी बुकसुद्धा तिथूनच पुन्हा पोस्टानं तुम्हाला येईल म्हणजे पत्ता बदली करून शिवाय तुमची गाडी वगैरे तेच आर टी ओवाली पासिंग करू शकतील तर आता ही मुंबईच्या रिक्षावाल्यांनी हे लक्षात घ्यायचं आहे ज्यांना वसाई विरारच्या एन ओ सी काढायच्या आहेत त्या चालू झालेल्या आहेत अशी कुठलीही तुम्हाला अडचण नाही तुम्ही आता तसंच काम करा प्रथम बँकेकडे जा बँकेला एक पत्र द्या की बबानू, मी आता इथं मुंबईत राहत नाही मी पूर्वी ह्या पत्त्यावर राहायचो मी विरारला वगैरे घर घेतलेलं आहे नालाकोपऱ्यात घर घेतलेला आहे हा माझा पत्ता आहे त्यांना प्रूफ द्या एक अर्ज द्या आणि त्यांना सांगा मला अशा पद्धतीनं तुम्ही मला पत्र द्या पत्राचा उल्लेख आपण ह्या व्हिडिओमध्ये केलेला जो आहे त्या पद्धतीनं तुम्ही बँकेनं बँकेकडून एक पत्र घ्या वाहनाचे सर्व पेपर हे अपडेट लागतील आणि मग बोरुली आर टी ओ मुंबईतल्या कुठल्याही आर टी ओमधून किंवा बदलापूरला वगैरे जे रिक्षावाले गेले ते ठाणा आर टी ओमधून तुम्ही एन ओ सी काढून तिथं गाडी ट्रान्सफर करू शकता आणि मग मुंबई महानगर क्षेत्रात तुम्हाला मीटरनं धंदा करायचा आहे अगदी तुम्ही वसई विरार पूर्ण दिवस तिथल्या स्टँडला लावून मीटरनं धंदा करा ना तुम्हाला कुठलीही अडचण नाही तर एन ओ सी आता चालू झालेली आहे एन ओ सीला कुठलाही खर्च येत नाही आणि प्रत्येकानं आता एन ओ सी काढा कारण आता आधार ओ टी पीद्वारे हे काम झालेलं आहे आणि तुमचं चुकीचं चुकी पत्तं असणं जर पोस्टानं आता लायसन वगैरे तुमचं कुठलंही पेपर परत गेले आर सी बुक वगैरे तर येणाऱ्या काळात हजार रुपये त्याला दंड होणार आहे आणि तेही पोस्टानंच येणार बँकेचा हप्ता तुम्ही तिथूनसुद्धा ऑनलाईननं भरू शकता पण बँकेचं पत्र हे हवंच आहे आधार कार्डावरची पत्ता तुम्ही जर नालासोपाऱ्याला तुमचा मुंबईतला आधार कार्डावर पत्ता आहे तर तुमचं काहीच नाही पण नालासोपऱ्याला वसायला विरायला तुम्ही घर घेतलायचा तर तिथल्या पत्ता आधार कार्डावर हवा आहे आणि तिथलं मग तुमचं काय लाईट बिल वगैरे असेल तेही जोडायचं असतं म्हणजे ठोस पुरावा झाला आणि एन ओ सी ही तुम्हाला तात्काळ मिळते त्याच्यासाठी तुम्हाला कुठलीही अडचण नाही अगदी एका एक दिवसात दोन तासात एन ओ सी मिळते तुमचे पेपर ओके असतील तर आणि मग ती गाडी तुम्ही वसई विरार नालासोपारा इकडं चालवा विरार आर्टूला रजिस्ट्रेशन करा कुठं कल्याणला करायचं असली कल्याणला करा पनवेलला करा जे तुम्हाला तुम्ही राहता त्या एरियेत जागेच्या अभावी लोक गेलेले आहेत सुद्धा हे लक्षात घ्यायचं आहे आणि आपल्याच पत्त्यावरती आपलं वाहन नोंद करायचं आहे आधार ओ टी पीद्वारे हे काम झालेलं आहे अन्यथा तुमचे परवाने ब्लॉकसुद्धा होऊ शकतात धन्यवाद मूच मोकाशी यूट्यूब पहा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा हा व्हिडिओ वसई विरारला राहणाऱ्या मुंबईच्या रिक्षावाल्यांनी सर्व रिक्षावाल्यांना शेअर करायचा आहे तरच तुम्हाला माहिती मिळेल धन्यवाद